ताजा घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरीवारता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रार्थना करतो आणि या कोरोनाच्या संकटातून आपल्या सगळ्यांना शंभू महादेवाने आपल्या सगळ्याचं संरक्षण करावं, आपल्या सगळ्यांना चांगलं आरोग्य द्यावं ही प्रार्थना करतो. खरं म्हणजे दुर्दैवाने ही निवडणूक लागली. आमदारांचं दुःखद निधन झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत पोटनिवडणूक घ्यावी लागते. समाधान दादांनी सांगितले की ही निवडणूक लागत असताना वरच्या स्तरावरती मी कुठेतरी ऐकलं की जयंत पाटलांनी सांगितलं की फडणवीस साहेबांनी शब्द फिरवला. दादा जयंत पाटीलच बोलले ना फडणवीस साहेबांनी शब्द पाळला नाही म्हणून. आता आम्हाला सगळंच उघड करायचं म्हणलं तर तुम्ही काय शब्द दिला होता हे बी सांगावं लागलं. पण दुर्दैवाने ही वेळ आली. ठीक आहे, आता लोकशाहीमध्ये हा निवडणुकीचा जो सोपस्कार आहे तो ओळखला पाहिजे. मित्रांनो, ही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक नेण्याचं नियोजन आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं. आज समोरची मंडळी तुमच्या पुढे येत आहेत आणि सांगतायत की आम्ही विचाराची वारस आहोत. आम्ही सांगतो आम्ही विकासाची वारस आहोत. आपल्या सगळ्यांना माहित आहे की गेल्या 70 वर्षामध्ये 1950 सालापासून जरी आपण धरलं तर जेवढ्या गेल्या 7 वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये निर्णय घेतले गेले, छोटे छोटे निर्णय निर्णय काय फार मोठे नाही, पण तुमच्या आणि माझ्या जीवनामधलं त्यामध्ये आमूलाग्र बदल त्या ठिकाणी होण्याचं काम सुरू झाले. तुम्ही सगळे नदीकाठची लोक आहेत, आपण सगळे ऊस बागायतदार आहे. आदरणीय पवार साहेबाबद्दल आम्हाला सुद्धा त्यांच्यावर श्रद्धा आहे. महाराष्ट्राचं सन्मान म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो. पण साहेबांकडं 10 वर्ष कृषी खातं होतं, पण कधीही साखरेची किंमत 3100 रुपये ठरवण्याची भूमिका काँग्रेस सरकारच्या कालखंडामध्ये घेतली गेली नाही. पण नरेंद्र मोदी साहेबांनी आणि गडकरी साहेबांनी एकच निर्णय काढला, एका कागदावरती एका ओळीचा निर्णय काढला. त्यामध्ये सरकारच्या तिजोरीतनं 1 रुपया सुद्धा गेला नाही. पण तिने एकच निर्णय घेतला की साखर 3100 रुपयाच्या खाली विकायची नाही. जी साखर आपण 2000 रुपये 2100 रुपये 2200 रुपये संचालक मंडळ आहे सगळे विकत होतो, ती एका निर्णयामुळं त्या साखरेचे दर 2000 2200 2400 वरून 3100 रुपयावरती गेले. शेतकऱ्याच्या पदरामध्ये आज 500 ते 600 रुपये ज्यादा पडायला. शेतकऱ्याला पेन्शन 70 वर्षामध्ये आपण ऐकत होतो, पण मोदी साहेबांनी निर्णय घेतला की वर्षाला 8000 रुपयाची पेन्शन शेतकऱ्याला द्यायची, 3 महिन्याला 2000 रुपये सुरुवात झाली. युरिया तुम्हाला माहित आहे की खरीप हंगाम किंवा रब्बीचा हंगाम सुरू झाला की या बाजारातला युरिया गायब व्हायचा. तो युरिया कुठे जायचा? तर दारू धंद्याला जायचा. पण आज सुद्धा प्रत्येक धंद्यामध्ये, आता मी पशुखाद्य कारखाना चालवत होतो, त्यामध्ये सुद्धा नायट्रोजन लागतो, नायट्रोजन म्हणून युरिया वापरला जातो. हा सगळा युरिया पाकिस्तानला बांगलादेशला जायचा किंवा 2 नंबर दारू इंडस्ट्रीकडे जायचा. आणि नेमकं पाऊस पडला पेरणी करायला लागली की युरियाचं शॉर्टेज असायचं, तुम्हाला सगळ्याला माहित, रांगा लागायच्या. आणि मग दुकानदार काय म्हणायची, एक युरियाच्या पोत्याबरोबर एक सप्लिमेंटरी दुसरी कुठली तर मातीची पिशवी घेऊन जा. 300 रुपये 400 रुपये 200 रुपये सगळ्यांनी अनुभवले, तुम्ही घेतलंय मी घेतलेला. मोदी साहेबांनी निर्णय घेतला की युरियाच्या दाण्याला निंबोळीची पेंड सोडून मार्केटमध्ये आणला. ती निंबोळीची पेंड दारू गेली की दारू बिघडली. त्याची प्रक्रिया जी आहे, फर्मेंटेशन जे आहे दारू बनवताना अल्कोहोलचं, त्या अल्कोहोलची चव बिघडती, त्यामुळे दारू धंद्याला जाणारा युरिया थांबला. आणि शेतकऱ्याला गेल्या 7 वर्षामध्ये युरियासाठी कधी आंदोलन करावं लागलं नाही. तुम्हाला माहित असेल त्या खताच्या दुकानाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त ठेवावा लागायचा गोडाऊनच्या बाहेर, आणि युरियाचा ब्लॅकमेल चालायचा.
छोट्या छोट्या गोष्टी आहेत, फार मोठ्या गोष्टी नाही, पण तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाले. रस्त्याची कामं कधी आपण आयुष्यामध्ये, मी जे फिरायचो, मी जग फिरलोय, 40 देशाला जाऊन आलोय, मला वाटायचं कधी कधी की आपल्या देशामध्ये असे रस्ते कधी व्हायचे. जगामध्ये बघितल्यानंतर एवढे सुंदर रस्ते, तीन जासा लेन, सहा पदरी इकडं तीन, तिकडं तीन, पार्किंग मध्ये झाड, कधी व्हायचे रस्ते आपल्याकडे, असं मी बोलायचो आम्ही. पण गेल्या 5 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर गडकरी साहेब नेतृत्वाखाली 19 लाख कोटी रुपये, साधा आकडा नाही आहे, 19 लाख कोटी रुपयाचे रस्ते मागच्या 5 वर्षामध्ये मार्गी लागले. आणि गेल्या 2-1.5 वर्षामध्ये कोरोनाचं संकट असून सुद्धा जो 3 लाख कोटी रुपये रस्त्याकरता गडकरी साहेबांनी दिले. या देशातलं एकही राज्य असं नाही की ज्या ठिकाणी नॅशनल हायवेची कामं सुरू ना. तुमच्या इथं हा नॅशनल हायवे गेलेला आहे. स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नसेल की एवढे पैसे एकाच चारप्रमाणे नॅशनल हायवेला घेतलेल्या जमिनीबद्दल मिळतील. लोकांनी मागं लागून जमीन सरकारला दिली. पूर्वी जमीन घ्यायची असेल तर पोलिसांना लाठीमार करावा लागायचा, शेतकरी आंदोलन करायचे. गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना लोक स्वतःहून म्हणतात की आमची जमीन घ्या ना, आम्हाला पैसे द्या. ते फरक आहे. हा पैसा आला कुठनं? काही नोटातच छापता येत नाही, तुम्हाला मला मर्जीला येईल तशा. आम्ही एकदा मागच्या नागपूर अधिवेशनामध्ये गडकरी साहेब आले होते, नागपूरमध्ये मिटिंग घेतली होती, विचारलं साहेब पैसे आणले कुठनं? ते म्हणजे पैसे आम्ही कुठनं आणलेले नाही. देशाची लोकसंख्या आहे म्हणजे 130 कोटी, 125 कोटी, त्या जवळजवळ 70 कोटी लोकांना आपण रेशनवरती धान्य देतो. त्या रेशन दुकानामध्ये असणारी जी बोगस रेशन कार्ड होती, बोगस रेशन कार्ड, ही योजना कोणाकरता आहे? गरीबाकरता. पण जी दलाल तयार झाले मधल्या 50 वर्षामध्ये, व तो दलाल त्या रेशनचा माल कुठे जातो तुम्हाला सगळ्याला माहित आहे. मी काय सांगायची गरज, आपण पेपरमध्ये वाचतो, गहू पकडला, तांदूळ पकडला, कुठं काय पकडलं. ते म्हणजे दरवर्षी 80,000 कोटी रुपये या रेशनच्या दुकानात काळा बाजार व्हायचा, तो आपण थांबवला. अंक्याचं ठिकाणी थंब इम्प्रेशन सुरू केलं, बोगस रेशन कार्ड बंद झाले. वर्षाला 80,000 कोटी रुपये लागले. या सरकारने निर्णय घेतला, जवळजवळ आपल्या देशामध्ये 4.25 लाख कोटी रुपयाचं पेट्रोल परदेशामधून आयात केलं जात. या सरकारने निर्णय घेतला की 10% इथेनॉलचा वापर करायचा. सगळ्या कारखान्यानं आम्हाला सांगितलं की साखरेचे दर का पडतात, साखरेचं उत्पादन वाढत, त्याच्यावर पर्याय काय गेला पाहिजे, तर साखर कमी पिकली पाहिजे. साखर कमी पिकव असेल तर काय केलं पाहिजे? एक पर्याय, ऊस कमी लावला पाहिजे. मी जर तुम्हाला वाटण्यास सांगितलं ऊस कमी लावा, तुम्ही मला मत देताल का? देताल मत? तुम्ही कोणीच मत देणार. ऊस वाढला पाहिजे, त्याने वाढलं पाहिजे, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे, पण साखर कमी पिकली पाहिजे. मग काय केलं पाहिजे? एकूण कारखान्याच्या कॅपॅसिटीच्या 15-20% इथेनॉल तयार केलं. 70 वर्षात कधी झालं नाही. पण आता सगळ्या कारखान्यांनी सुरुवात केली. मी माझ्या पांडुरंग कारखान्यामध्ये ह्या वर्षी ऊसाचा रस त्या ह्याच्यामधनं बाहेर पडल्यानंतर आपण साखरेकडे नेतो, त्याच्याऐवजी डायरेक्ट आम्ही पेट्रोल तयार करण्याकरता, इथेनॉल तयार करता नेला. भविष्य काळामध्ये ह्या राज्यामध्ये आणि या देशामध्ये जवळजवळ नवीन 400 डिस्टिलरी उभा राहत आहेत की ज्या ऊसाच्या रसापासून इथेनॉल तयार करतील. 80 लाख कोटी लिटरचं टार्गेट आहे सरकारचं या वर्षीचं, आणि आपण पुरवतोय 40 लाख कोटी लिटर. एकूण देशाला लागणार आहे 2 लाख कोटी लिटर इथेनॉल लागणार. सरकारचं म्हणणं आहे की ते इथेनॉल देशात तयार झालं तर परदेशातनं जे आयात करणारे पेट्रोल आहे त्याच्याकरता जो पैसा जातो, तो पैसा वाचला तर तो पैसा आमच्या शेतकऱ्याच्या खिशात जाणार. मागच्या सरकारच्या काळामध्ये इथेनॉलची किंमत होती 42 रुपये, आता नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्ये इथेनॉलची किंमत केली आहे त्यांनी 62 रुपये लिटर मागे 20 रुपये दर वाढवून दिला आहे. म्हणजे जेव्हा बाजारात साखरेची किंमत 39-40 रुपये होईल तेव्हा इथेनॉलची किंमत 62 रुपये आणि साखरेची किंमत 40 रुपये इक्वल राहतील.
म्हणजे आज इथेनॉल केलं तर आपण 40 रुपये किलोनं साखर विकल्यासारखा दर त्या ठिकाणी मिळाला. गडकरी साहेबांनी सांगितलं की तो पूल बांधा इतकं आता सांगितलं दादाने मला की ह्या पुलावरती किती वेळ बरोबर आहे त्याच्या पुढच्या बाजूला किती वेळ बांधायचा निर्णय आता ही जुने आपले पूल झाले पण देशात त्यांनी सुरुवात केली आहे. तुमच्या पुढच्या पुलावरती सुद्धा आता त्या ठिकाणी नियोजन सुरू आहे. तर अशा पद्धतीनं अनेक छोटी छोटी कामं आहेत. जलसाक्षरता किंवा जलसुराज्याच्या माध्यमातून पाणी आडवा पाणी जुळवा आपण किती वर्ष ऐकतो. तुम्ही जर बघितलं असेल तर या महाराष्ट्रात जवळजवळ 2 लाख कामं आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या सरकारनं मागच्या केली. एका बाजूला विकासाचं राजकारण आहे. दादाने सांगितलं मग सूतगिरणी असेल इथियोपियन कारखाना असेल तर सगळ्या माध्यमातून डेव्हलपमेंटची दिशा घेऊन आम्ही काम करतोय. पण अशा वेळेस या तालुक्यामध्ये गेल्या 11 वर्षामध्ये अजूनही आपण ऐकतोय 35 गावाला पाणी देतो अजूनही आपण ऐकतोय MIDC उभा करतो आणि सांगतात की वारसा विचाराचा आम्ही सांगतोय वारसा विकासाचा. मित्रांनो तुमच्या पुढे 17 तारखेचं हे जे निवडणुकीचं तुम्हाला एक संधी मिळालेली आहे तेव्हा कर्तृत्वाचा आलेख तुम्ही तपासून बघा कामाची पद्धत तपासून बघा. आज जो कारखाना विठ्ठल सहकारी 50-50, 60-60 कोटी रुपये डिपॉझिट मधला कारखाना होता या देशात राज्यातला आदर्श कारखाना होता. 2 कारखाने होते सहकार महर्षी नंतर विठ्ठलराव विठ्ठल सहकारी या जिल्ह्यामध्ये नंतर भीमा सहकारी निघाला. मला आठवतं की 90 सालामध्ये 50-50 कोटी, 100-60 कोटी रुपये डिपॉझिट मधला कारखान्याच्या डिपॉझिट मधून एक्सपान्शन करणारा कारखाना होता. आज 500-600 कोटी रुपयाच्या कर्जामध्ये ही कारखानदारी गेली. 30-30 महिन्यांचे पगार नाहीत. कर्मचाऱ्याच्या बायका मूलमजुरीला जात आहेत. आज त्यांना ग्रॅच्युटी फंड मिळत नाही. मी माझ्या अर्बन बँकेच्या माध्यमातून ते विठ्ठल सहकारीच्या कर्मचाऱ्यांना काल 50-50 हजार रुपये कर्ज दिले. त्यांचे प्रपंच अडचणीमध्ये आले. मग तुम्ही कुठल्या विचाराच्या वारस आहात. कारखाने बंद पाडायचे संस्था बंद पाडायचे. माझी विनंती आहे तुम्हाला मित्रांनो की कुठल्याही भावनेवरती निवडणूक नसते. ही निवडणूक तुमच्या माझ्या पुढच्या पिढ्यांसाठी ही लोकशाहीने दिलेली तुम्हाला संधी आहे. त्या संधीचं तुम्हाला सोनं करून घ्यायचं असेल तर उद्या 17 तारखेला भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहे परमानंद समाजांची अवतारे त्यांची खूण आहे कमळ. त्या कमळाच्या पुढचं बटन आपण दाबावं. या ठिकाणी मी सुद्धा मागच्या 2 निवडणुकीमध्ये उमेदवार होतो. आपण जर आलेख बघितला तर आलेख समोरच्या उमेदवाराचा उतरत गेलाय. मतं कमी होत गेली. 90 हजार जणांना मत पडते परंतु 1,50,000 मतदान ही या तालुक्यामध्ये या मतदारसंघातलं त्यांच्या विरोधातलं मतदान आहे. एकाच एक लढत झाली तर 7,000 मतदान ही विरोधातलं मतदान आहे. ती मतदान तुम्हाला एनकॅश करायचं ती मतदान आपल्याकडे वळवायचं. त्यामुळे नुसतं गळ्यामध्ये गमछा घातला झेंडा घातला समाधान दादा आगे बोडो नाही चालणार. ही 7,000 मतदान आहे. 1,50,000 मतदान दोघांचं आहे. हे मतदान तुम्हाला वळवायचंय तुमच्याकडे आणि हे मतदान भावनेवरती वळणार नाही. त्या मतदारापर्यंत आपण जाऊन पोचलं पाहिजे. नरेंद्र मोदी साहेबांचा विचार असेल फडणवीस साहेबांचा विचार असेल किंवा गेल्या 5-2 वर्षामध्ये आता बघतोय आपण. मित्रांनो अशी परिस्थिती आहे की मुख्यमंत्री सभागृहामध्ये येऊन उत्तर देऊ शकत नाही. अशी या राज्यामध्ये कधीच परिस्थिती नव्हती. आज मंत्री राजरोसपणे सांगतायत हो हो आमचे एका बाई बरोबर संबंध होते त्याच्यापासून मुलं झाली. राजरोस सांगते एका मंत्र्याला घरी जावं लागतंय एका मुलीची आत्महत्या झाली म्हणून. एका मंत्र्यावरती 100 कोटी रुपये महिन्याला लाच म्हणजे गोळा करून द्या म्हणून ह्या राज्याचा पोलीस महासंचालक शपथ घेऊन सांगतोय. 70 वर्षाच्या इतिहासामध्ये कधी या गोष्टी घडल्या नाही. त्या आता सुरू झालेल्या आहेत. अनेक गोष्टी आहेत. अजून 100 गावात सभा आहेत. त्या प्रत्येक गोष्टी आपण सांगत राहू पण दुर्दैवाने एका बाजूला गेल्या 5 वर्षामध्ये फडणवीस साहेबांनी केलेलं काम दुसऱ्या बाजूला गेल्या 2 वर्षामध्ये या राज्यामध्ये झालेलं काम आपल्याकडे लिप फिरतंय. ते तेलंगण सारखं राज्य जर 20 फुकट देत असेल तर महाराष्ट्र का देऊ शकत नाही. कोणाची क्लिप आहे तुम्हाला माहित आहे ना मोबाईलवर.
मी गेले 15 दिवस सांगतोय लाईट तुम्ही चालू करा, आम्ही बसून तडजोड केली, 1000 रुपये भरून घ्या म्हणले, विधानसभेत विधान परिषदेमध्ये गोंधळ झाल्यानंतर तिथं घोषणा केली वीज तोडणी थांबवतोय म्हणून. मला इथं आलेत फोन आले होते नंदुरबंधन फॉर्म सांगितली घोषणा केली तुमची वीज, इथं शिंदे साहेबाला म्हणलं वीज तोडू नका इथं आदेश दिला. अधिवेशन संपूर्ण आम्ही सगळे आमदार घराकडे निघालो आणि 7 वाजता घोषणा केली की वीज तोडायला आदेश दिला. ते फक्त अधिवेशन पार पाडायचं विरोधी पक्षाने टीका करून एवढ्या 7 दिवसाकरता तोडणी थांबवली परत वीज तोडणी चालू. लोकांनी कर्ज काढून पैसे हे भरले, डीपीचे पैसे भरले. गेल्या 5 वर्षांमध्ये फडणवीस सरकार असताना, भारतीय जनता पक्ष सरकार असताना एकही वर्षात कधी एमएसएमईच्या बिलासाठी शेतकऱ्याला त्रास झाला मी आवर्जून सांगतो तुम्हाला. आता लाईट बिल भरली तर कॅनालला पाणी, नदीला पाणी सोडलंय, थोडा सोलापूरला पाणी पोचलं पाहिजे म्हणून सगळी डीपी सोडवायचं काम सुरू. मी काल कलेक्टर साहेबांना भेटलो, साहेब म्हणले हे डीपी तुम्ही कशा करता बंद करता, ते म्हणले पाणी पोचत ना. म्हणलं अधिकाऱ्यांना सांगा 5000 क्युसेक्सनं पाणी सोडण्यापेक्षा 10000 क्युसेक्सनं सोडलं तर 8 दिवसात पोचणारं पाणी 3 दिवसात 4 दिवसात पोचेल. मला अधिकाऱ्याने सांगितलं की आतापर्यंत 5000 सोडत होतो म्हणून आम्ही 5000 सोडतो. म्हणजे ही परिस्थिती आहे एका बाजूला. कोरोनानं माणसं मरतायत, 1.5-2 लाख रुपये बिल होतं 8-8 दिवसाच. कुठल्याही दवाखान्यावर सरकारचं नियंत्रण नाही, गरगरीब माणूस पैसा भरू शकत नाही आणि उपचाराअभावी त्याला मृत्यू घ्यावा लागतो. ही परिस्थिती या राज्यामध्ये देशात कुठेही नाही, अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात झाली. पण मित्रांनो, ही जागरूकपणे निवडणूक आहे, कोण चांगला कोण वाईट ह्याच्यापेक्षा पुढचं भवितव्य तुम्हाला मला घडवायचंय. त्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून आम्ही दोघांनी निर्णय घेतला आणि पक्ष जो आदेश देईल, भले मला उभा राहायचं असेल तर समाधान दादाने थांबावं, समाधान दादाला उभा राहायचं तर मी थांबावं, या पद्धतीची भूमिका आम्ही घेऊन ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला. तेव्हा आपण सगळ्यांनी आपले आशीर्वाद त्या ठिकाणी द्यावेत एवढीच विनंती करून मी थांबतो. धन्यवाद. आता डीडीपी मार्ट आपल्या हातात, घर बसल्या किराणा माल खरेदी करा. आपल्या मोबाईल मध्ये आजच डाउनलोड करा गुगल प्ले स्टोर वरून डीडीपी मार्ट ऍप, ऑर्डर करा व घरपोच किराणा मिळवा. प्रशासनाला सहकार्य करू, कोरोनाला हद्दपार करू.